आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणीत चार चाकी गाड्यांचे वितरण, दलित वर्गाला मिळाला मोठा लाभ, आमदार सौ शशिकला जोल्ले प्रयत्नाला आलं यश. निपाणी मतदारसंघातील दलित वर्गासाठी SC ST कॉर्पोरेशनमधून 15 चारचाकी गाड्या आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी मंजूर केल्या. यापैकी आज 5 चारचाकी गाड्यांचे वितरण निपाणी येथील राणी चन्नम्मा चौकात आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आलं. सदर योजनेत वाहनाला प्रत्येक लाभार्थीला 3 लाख रुपये सबसिडी आहे. ही योजना खास दलित वर्गासाठी आहे. दलित वर्ग मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मतदारसंघात अनेक योजना कार्यकाळात राबवल्या आहेत, त्यापैकीच ही एक योजना असून पुढील काळात याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी सांगितले. यामध्ये बाबासो चौगुले, रवी कदम, संदीप गस्ते, संपत कुमार बोरगल, सतीश माने यांना याचा लाभ मिळाला आहे. याप्रसंगी जयवंत भाटले, प्रवीण भाटले, दत्ता जोत्रे, विजय टवळे, नीता बागडे, सुनील राऊत, बंडा घोरपडे, राज पठाण, भरत चव्हाण, विकास वासुदेव, आकाश शेट्टी यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकार्य न्यूजसाठी निपाणीहून शिवाजी भोरे. आमचे लाडके नेते व गोरगरिबांचे कैवारे विकासरत्न आमदार जोल्ले वहिनी यांच्या प्रयत्नाने आमच्या मागासवर्गीय SC ST कॉर्पोरेशनमधून आंबेडकर निगम यामधून आम्हा SC लोकांना 3000 सबसिडीमध्ये 3 लाख सबसिडीमध्ये अशा आमच्या 13 गाड्या मंजूर झालेल्या आहेत. आज निपाणी मतक्षेत्रामध्ये आम्ही जे आजपर्यंत आमची जे कार्यकर्ते राबले त्या कार्यकर्त्यांचा हे तिने आम्हाला हे फळ दिलेलं आहे आणि त्या कार्यकर्त्याने त्यांच्याबरोबर आम्ही एक जुटीनं राहून इथून पुढेही 5 वर्ष त्यांना आम्ही कुठेही कमी पडू देणार नाही आणि असंच साथ देणार आणि असेच त्यांनी स्कीम राबवत जाऊ द्यात आणि गोरगरिबांचं कल्याण होऊ दे आणि इथून पुढं जर बाय चान्स BJP सरकार झालं तर त्या मंत्री होऊ दे असं आम्ही एका देवाकडे साकडे घालतो आणि त्यांनी मंत्रीही व्हावं अशी आमची इच्छा आहे आणि असे गोरगरिबांचे कामं अजून इथून पुढेही असेच करावं असं मी ह्या निपाणी शहरमध्ये एक निवेदन करतो. सगळ्यात महत्त्वाचं दुसऱ्यांदा ह्या निपाणी मतदारसंघामध्ये निवडून आल्यानंतर माझ्या मतदारसंघातल्या सर्व जनतेला, माझ्या बंधू बहिणींना अभिनंदन करतोय, धन्यवाद अर्पण करतोय, कारण हे माझं दुसऱ्यांदा यश आहे. ते आपल्या सामान्यातल्या सामान्य लोकांनी दिलेला आशीर्वाद आहे. माझे मतदार बंधू बहिणींनी मला दिलेला आशीर्वाद आहे आणि हे आशीर्वाद घेऊन पुढच्या 5 वर्षाचं वाटचाल करायला आपण तयार झालेलं आहे. आणि आज निवडून आल्यानंतर पहिला कार्यक्रम आज आपल्या मतदारसंघामध्ये SC ST कॉर्पोरेशनमधून आज निपाणीमध्ये 5 गाड्या आपण वितरण केलेलं आहे आणि हे 3 लाख सबसिडीचं जे काही स्कीम होतं गाडी घेतल्यानंतर ते गाडीचं किती किंमत असते त्याचं 3 लाख सबसिडी असते आणि आज 5 गाड्या वितरण केलेल्या आहेत. टोटल आपल्या मतदारसंघामध्ये 13 गाड्या आपण मंजूर करून घेतलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये 7 गाडी SC लोकांना, 1 गाडी ST आणि उरलेले गाड्या ज्या आहेत ते OBC ह्याच्यामध्ये आपण दिलेलं आहे. आणि आज खूप आनंद होतो आहे की आणि एकदा मला 5 वर्षाची संधी ह्या भागाच्या माझ्या मतदार बंधू बहिणींनी दिलेलं आहे. आणि काही असू दे, गेल्या वेळेला जेव्हा जितक्या जोमानं आपण ह्या भागाचा विकास केला होता त्याच्या देखील जास्तीच्या जोमानं प्रयत्नानं पुढचं 5 वर्ष परत आणि आपण ह्या सेवेसाठी सिद्ध आहे. माझ्या जनतेला मी कृतज्ञता अर्पण करतो, त्यांना अभिनंदन करतो की हे यश जे आहे हे माझं नसून माझ्या निपाणी मतदारसंघाचे जनतेचं यश आहे. कारण हे निवडणूक एक आगळं वेगळं निवडणूक होतं की सर्व नेते मंडळी एकत्र आणि मी आणि माझे सामान्य बंधू बहिणी एकत्र आणि जे काही माझ्यावरती टीका टिप्पणी झाल्या होत्या त्याला मी कुठल्याही रीती प्रतिक्रिया दिलं नव्हतं कारण ते मतदार बंधू बहिणी त्याचं उत्तर देतील हे मला विश्वास होतं आणि त्याच पद्धतीनं आता उत्तर मिळालेलं आहे विरोधकांना. तर अशा पद्धतीनं जे काही मतदार बंधू बहिणींनी मला इथं आणि एकदा संधी दिलेला आहे त्याचा नक्कीच सोनं करण्याचा प्रयत्न करणार आणि निवडून येऊन 1 आठवड्यामध्येच आपल्या स्कीमा आता सुरू झालेल्या आहेत. कुठलंही सरकार असू दे, विरोधाचं सरकार असू दे, आपण नक्कीच ह्या भागाचा विकास एक आमदार म्हणून आपण करणार आहे, एक समाजसेविका म्हणून करणार आहे आणि माझ्या मतदार बंधू बहिणींना न्याय मिळवून देणार. माझं नाव रवी लक्ष्मण कदम,
ह्या भागातले आमदार शशिकला जोशी यांनी SC ST स्कीममधून मला गाडी दिलेला आहे. मला त्या गाडीसाठी 3 लाख रुपये सबसिडी दिलेला आहे. त्याच्याबद्दल मी त्याचा सतत आभार आहे. धन्यवाद.